हाय हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि तुमच्या सगळ्यांची खूप सारी रिक्वेस्ट होती की गावाकडचे ब्लॉग शूट कर आणि आमच्यापर्यंत पोहोचव, पण जसं पॉसिबल होते तसं मी देते, कारण सगळेजण खूप इंटरेस्टेड होते गावाकडचे ब्लॉग बघण्यासाठी. आणि आज आमच्याकडे पालखी येणार आहे, जी की पंढरपूरला जात असते, ज्याचा मी मागच्या वर्षीसुद्धा एक ब्लॉग अपलोड केला होता, तोसुद्धा मी वरती देते, तोसुद्धा तुम्ही बघू शकता. पण मागच्या वर्षी काय झालं, मी इथे नव्हते, त्याच्यामुळे मग म्हणजे मला नेमका आदल्याच दिवशी जावं लागलं होतं, आणि त्यामुळं तो ब्लॉग भैयाने वगैरे शूट करून असा दिला होता थोडाफार, सो तो ॲडजस्ट करून मी कसा तरी तुमच्यापर्यंत पोहोचवला होता. सो आज मी व्यवस्थित ब्लॉग शूट करीन आणि त्याचबरोबर दिंडी कुठून येते, काय येते, कधीपासून येते, आम्ही काय काय करतो हे सगळं तुमच्यासोबत शेअर करीन. सो तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर असाच ब्लॉग कंटिन्यू करा, आणि आवडला तर नक्की लाईक करा. भाताची तयारी चालू आहे, इथे कढी तयार आहे, आणि आता इथे भात बनवणं चालू आहे. पण रेडी आचार्य तुम भात पहिल्यांदाच केलं ना? हो. जमला मस्त तरी. जेवणामध्ये बेते मस्त पैकी मसाला भात, कढी आणि जिलेबी, असा साधा सोप्पा एकदम. शेडे पप्पा सगळं करून तयार आहेत, आता दिंडीची फक्त वाट बघतायत, दिंडी येणे, त्यांचं स्वागत करणे, आणि त्याच्यानंतर मग पुढचं सगळं कार्यक्रम असा होईल. बाकी झालंय सगळं जेवणाचं वगैरे. साधी तयार आहे, पोळी मस्त, भात, तूप, जिलेबी आणि कढी. आणि आई आता नैवेद्य दाखवते. तर आत्ता नुकतंच पालखीचं आगमन झालंय, आणि यावर्षी या दिंडीचं 143वं वर्ष आहे. जसं की मागच्या वर्षी मी सांगितलं होतं, दत्तूजी महाराजांनी याची सुरुवात केली, पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा वारसा चालवला, आणि त्यापुढे आता सोपान महाराज याचा वारसा चालवतात. त्याचबरोबर माझ्या पंजोबांनी, आजोबांनी, त्यानंतर पप्पांनी, आणि आता पुढे भैया याचा वारसा चालवेल. खरं तर पालखी घरी येणं ही खूप सौभाग्याची गोष्ट आहे, कारण त्या दिवशी फक्त पालखीच घरी नाही येत तर 100 ते 150 वारकरी सुद्धा येतात, आणि ते मुक्कामी असतात. मग ते आल्यामुळे ते भजन कीर्तन, त्यामुळे पूर्ण माहोलच बदलून जातो आणि खूप छान प्रसन्न वाटतं, आणि सगळ्यांचे आशीर्वाद सुद्धा मिळतात. आमच्याकडे दरवर्षी
43 वर्ष जास्त झाले असतील, पण आपण अंदाज कवळत जास्त झाले. पूर्वपार वाढवडला प्रसंग चालू झाली परंपरा प्राचीन परंपरा आस्था काय सगळ्यांच्या सहकार्यानं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. आणि साहजिकच पुढे भविष्यात अशा पद्धतीने सगळे भगवतप्रेमी माणसं सगळे तयार झाले आणि आपल्या परंपरा भगवतप्रेमी असल्यामुळे ते चालू राहील यात काही शंका नाही. जेवण भजन वगैरे सगळं आवरलेलं आहे आणि छान वाटतं असं एखाद्या वर्षातून एखादा कार्यक्रम असेल तर. आणि आमच्याकडे सगळेच लोक मालकरी असल्यामुळे कसं ह्या गोष्टींची सगळ्यांना खूप जास्त ओढ आहे किंवा आवड आहे म्हणता येईल. त्यामुळे मग वर्षातून एखादी दिंडी किंवा द्वादस म्हणजे जे की एकादशीच्या दुसऱ्या दिवशी असते तर ते थोडेसे भजनी मंडळातली लोकं वगैरे बोलून आम्ही असं त्यांना जेवायला देतो असं असतं. सो सगळ्यांना आवड आहे, सुरुवातीपासून करत आहेत. सो ते तसंच परंपरा पुढे चालत आली आहे. असं म्हणतात की दान केलेलं या हाताचं या हाताला नाही करू देऊ, पण अशा गोष्टी केल्याने काय होतं पुढे ज्या परंपरा आहेत त्या पण पुढच्या पिढीला कळतात किंवा सांगितल्याने कळतात. कारण माझे आजोबा करायचे, बंजोबा करायचे, पप्पा करायले, मग नंतर ते आमच्या पिढीला कळालं. सो असं आहे किंवा ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांना जर आपण सांगितलं तर ते त्या गोष्टी चार लोकांपर्यंत पोहोचतात. आणि हे जे वारकरी संप्रदायातली किंवा जे वारकरी आहेत तर त्यांनासुद्धा एक प्रोत्साहन भेटतं. सो अशा गोष्टी करायला पाहिजेत असं वाटतं. आमच्याकडे तर करतात आणि असंच पुढे चालत राहतील असं मला तरी वाटतं. सो तुमच्याकडे काय असतं, तुम्ही काय काय करता ते मला नक्की कळवा. आणि त्याचबरोबर सगळ्यांना असंच प्रोत्साहन करत राहा, सपोर्ट करत राहा, जसं होईल तसं दानसुद्धा करत राहा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि त्याचबरोबर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप काळजी घ्या. बाय.